ज्या पद्धतीने रात्री हा व्हिडिओ व्हायरल केला, हा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी ठीक आहे करू अध्यक्ष महोदय, आम्हाला न्याय पाहिजे. ठीक आहे चला, आम्हाला न्याय पाहिजे, महिलांना न्याय पाहिजे. हा कुठल्या एका स्त्रीचा प्रश्न नाहीये. सोशल मीडियावर एक क्लिप, एका रॅलीची क्लिप फिरतीये आणि त्याचं त्या आपण वारंवार इथे चर्चा केलेली आहे की मॉर्फिंग होतं, हे होतं, त्याच्यात आपण सखोल चौकशी केली पाहिजे. आणि एका महिलेच्या बाबतीत, एक प्रतिष्ठित महिला आहे जी माझी नगरसेविका आहे, माझी सहकारी होती, आणि अशा महिलेच्या बाबतीत रॅलीमध्ये जी मॉर्फिंग केली गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, एका महिलेने किती वेळा मीडिया समोर येऊन स्वतःबद्दल स्वतःला साबित करायचं की मी चुकीची नाहीये, आणि मग याच्यावर कधी कारवाई होणार? अध्यक्ष महोदय, या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बर्बाद होईल. विवाहित महिला आहे, तर याच्यावर कुठली कारवाई केली जाईल? गंभीर आहे. ज्यांनी कोणी हे केलेलं असेल अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत इथे आदेश दिले जावे की ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने व्हायरल केलेलं आहे, माफ करून, त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ कोणी माफ केला त्याला शोधून काढावं. मुख्यमंत्री सभागृहामध्ये आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. आज एका आमदार आणि एका महिलेवर झाल्या, उद्या ही पाळी तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. कारण कुठलाही माणूस कुठल्या स्थराला जाऊ शकतो हे आम्ही परवा व्हिडिओत बघितलं. अध्यक्ष महोदय, त्या उद्घाटनाला मी सुद्धा हजर होते, महापालिकेचे अधिकारी हजर होते, आणि अशा वेळेला तो व्हिडिओ अशा पद्धतीने व्हायरल करायचा. अध्यक्ष महोदय, एखाद्या डोके फिरे माणूस नवरा असेल तर त्या महिलेला इमिजिएटली तिच्या संसारातून तिचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. एखादा पुरुष आमदार असेल, त्या महिलेचं डोकं फिरलं तर ती सुद्धा त्या पुरुषाला आपल्या संसारातून बाहेर काढू शकते. म्हणून हा व्हिडिओ पहिला व्हायरल कोणी केला, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? दहिसर पोलीस स्टेशनने एखाद्या युवा सेनेच्या वॉर्डच्या अध्यक्षाला तुम्ही अरेस्ट करता? ह्याच्या मधला मास्टर माइंड कोण आहे तो शोधून काढा. अध्यक्ष महोदय, ह्याच्या आधी सुद्धा ह्याच महिलेवरती टॉयलेटमध्ये घाणेरडे शब्द लिहून तिच्यावरती अन्याय केला होता, तेव्हा सुद्धा मनीषा चौधरी. ठीक आहे अध्यक्ष महोदय, अबूजी थांबा. प्रश्नोत्तरानंतर, प्रश्नोत्तरानंतर महिलांचा प्रश्न आहे. ओ अबूजी, अबूजी तुम्ही ठीक आहे, तुम्ही माझ्याशी बोला, माझ्याकडे बघून बोला, तुम्ही माझ्याकडे बघून बोला. आपण इतका महत्वाचा प्रश्न आहे, महिला आमदार, ठीक आहे, माझ्याकडे बघून बोला आपण. पण थांबा, मला बोलू द्या ना. अहो माझ्याकडे बघून बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने रात्री हा व्हिडिओ व्हायरल केला, हा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी करू अध्यक्ष महोदय, आम्हाला न्याय पाहिजे. ठीक आहे चला, आम्हाला न्याय पाहिजे, महिलांना न्याय पाहिजे. हा कुठल्या एका स्त्रीचा प्रश्न नाहीये. तुम्ही अध्यक्ष महोदय, मला चौकशी पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मला ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे. आता माहिती दिली आहे सभागृहाला, लगेच कारवाई होऊ शकत नाही, लगेच कारवाई होऊ शकत नाही. त्या संदर्भात तुम्ही माहिती दिलेली आहे, कारवाई झाली नाही. कोणी केला? मग तुम्ही शक्ती कायदा कशासाठी आणता? अध्यक्ष महोदय, जर शक्ती कायद्यामध्ये असं चालणार नाही, तुम्ही आत्ता माहिती दिली होणं गरजेचं. तुम्ही आत्ता माहिती सभागृहात, असं चालणार नाही. जागेवर बसा, तुम्ही जागेवर बसा, त्यावेळी बघू. पहिली जागेवर बसा, हा व्हिडिओ पहिली जागेवर बसा, सर्वांवरती गुन्हा दाखल करा.